सामना वृत्तपत्रामधून आज मोदींवरती पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे, तर राहुल गांधींचं कौतुक करण्यात आलंय. 2024 ची निवडणूक मोदींसाठी सोपी नाही असं आजच्या सामनामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. राणेंचं लोकसभेमधलं भाषण राज्याच्या उदात्त संस्कृतीची लाज घालवणार आहे अशी सुद्धा टीका आजच्या सामनामध्ये करण्यात आलेली आहे. तर काय म्हटलेलं आहे सामनामध्ये? राहुल गांधींनी अविश्वास ठरावाच्या चर्चेमध्ये जोरदार हल्ले केले. 9 ऑगस्टच्या क्रांतीदिनी नेहरू अंशातील एक गांधी मोदी शहांच्या मनमानी सत्ता लोलुपतेच्या विरोधामध्ये उभा राहिलेला देशानं पाहिला. मोदी यांना 2024 ची निवडणूक सोपी राहिलेली नाही. मोदी आणि शहा यांच्या मुठीमधून सत्तेची वाळू सटकते. 2024 पर्यंत त्यांची मूठ रिकामी झालेली असेल हे आता स्पष्ट झालंय. देशाचं मोठेपण, देशाची लोकसंख्या, उंच इमारती, महागड्या गाड्या यावरती ठरत नाही, ते राज्यकर्त्यांचं चारित्र्य आणि स्वातंत्र्याविषयी त्यांच्या मनामध्ये किती आदराचं स्थान आहे यावरती ठरत असते असं सामनामधून म्हणण्यात आलेलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.